नमस्कार मित्रांनो तर बघा थोड्याच वेळापूर्वी आपले सहकारी मित्र वैभव सोपान सूर्यवंशी यांनी बघा एक साप पकडण्यासाठी आपल्याला खूप चांगली मदत केलेली आहे बघा मित्रांनो तर जाईपर्यंत त्यांनी या सापाला काठीने पकडून ठेवलं होतं थे। त्यांचं खूप खूप आभार आहे बघा त्यांच्यामुळं हा जीव वाचवण्यासाठी आपल्याला त्यांची खूप मोठी मदत झालेली आहे तर बघा मित्रांनो हा गवत्या जातीचं साप आहे याचं इंग्रजी नाव ग्रीन किलबॅक स्नेक आणि ग्रास स्नेकसुद्धा बोललं जातं बघा आणि बघू शकताय की पूर्णपणे हिरवा रंग आहे आणि हिरवा साप म्हटलं की याच्यामध्ये सुद्धा तीन प्रकार येतात बघा एक हिरव्या रंगाचा असतो तो म्हणजे चापडा म्हणजेच म्हटलाच एक प्रकार आहे बांबू पेट वायपर म्हणून तो विषारी असतो आणि कोचीचं तोंड असतं अगदी सडपातळ असतो गवताच्या का काडीसारखा तो म्हणजे हरणटोळ तो अर्धविषारीमध्ये येतो आणि हा किल बॅक्सनेक गवत्या हा पूर्णपणे बिनविषारी समजा चुकून चावला पाय पडल्यानंतर तर तो कुठल्याही प्रकारचा आपल्याला हानिकारक नाही कुठल्याही प्रकारची त्याच्यापासून इजा होत नाही आपल्याला लक्षात घ्या त्यामुळं घाबरून अशा जापानं वगैरे मारू नका कारण साफ ही निसर्गाचा घटक असतात बघा मित्रांनो अन्नसाखळीतील खूप महत्त्वाचा घटक आहे तर बघा मित्रांनो त्यांना मारून आपण निसर्गाचं नुकसान करत असतो त्याला ओळखायचं कसं ते मी तुम्हाला आता सांगतोय तर बघा कसं त्याचं डोकं आहे डोळ्याची बावली तिच्या गोल आहे बघा मित्रांनो गुलाबी रंगाची दुभागलेली जीव आहे आणि संपूर्ण शरीर हिरव्या रंगाचं आहे लहान असताना त्याच्या शरीरावरती काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे पट्टी असतात आणि डोक्याच्या पाठीमागच्या बाजूला मानेवरती इंग्रजीतलं चिन्ह असतं पिवळ्या आणि काळ्या रंगामध्ये तर बघू शकताय अतिशय मोठा असा हा साप आहे त्याला आपण आता निसर्गामध्ये सोडलेला आहे तर बघा वैभव दादा यांचा आपण मनापासून आभारी आहे त्यांनी आपल्याला निसर्गातील एक जीव वाचवायला मदत केलेली आहे तर बघा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर काय तुमच्या मनामध्ये शंका वगैरे असेल तर मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका माहिती आवडल्यास लाईक करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो